द्राक्षाचे पडलेले दर दलालांकडून होणारी फसवणूक व्यापाऱ्यांकडून घेण्यात येणारी तूट बेदाना उत्पादनाची अत्यारांकडून होणारी लूट या पार्श्वभूमीवर द्राक्ष शेती टिकावा द्राक्ष उत्पादन वाचावा व्यापारी बढावा अभियान जिल्ह्यात बुधवारी दिनांक 6 फेब्रुवारी पासून सुरू करत आहोत अशी माहिती स्वाभिमानी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी दिली आहे. जिल्ह्यामध्ये 1.5 लाख एकरावरती द्राक्ष शेती केली जाते. द्राक्षाचा हंगाम सध्या सुरू आहे, मात्र या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात लुटलं जात आहे. दरवर्षी कोट्यवधी रुपयाचा गंडा द्राक्ष व्यापारी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना घालत आहेत. त्याचबरोबर 20 किलो मागे 1 किलो सूट या पद्धतीने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. तसंच बेदाना उत्पादकांनाही आडत आणि अन्य व्यापाऱ्यांकडून लुटलं जात आहे. प्रति सौद्याला 1 ते 2 किलोची तूट धरून द्राक्ष बेदाना उत्पादकांची लूट सुरू आहे. त्याचबरोबर 21 दिवसाचं बंधन असताना पेमेंटचं ते सुद्धा 21 दिवसामध्ये दिलं जात नाही. म्हणजे एकंदरीत द्राक्ष आणि बेदाना उत्पादकांची मोठ्या प्रमाणात लूट सुरू आहे. कोल्ड स्टोरेजच्या भाड्याचा प्रश्न आहे. शेती औषधांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लुटलं जात आहे. या सगळ्या शोषणाविरोधात आवाज उठवण्यासाठी द्राक्ष उत्पादकांना संघटित करण्यासाठी दिनांक 6 फेब्रुवारीपासून सांगली जिल्ह्यामध्ये द्राक्ष शेती टिकवा द्राक्ष उत्पादक वाचवा व्यापाऱ्यांना बढवा या अभियान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सुरू करण्यात येणार आहे. आणि या अभियानाचा प्रारंभ मिरज तालुक्यातील बेडग या ठिकाणून होणार आहे. तर या अभियानामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं, संघटित व्हावं आणि आपली लूट थांबवावी. ऐसे ही मुंबई महाराष्ट्र और देश की तमाम खबरों को देखने के लिए आपका न्यूज को सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए और बेल आइकॉन का बटन दबाना ना भूलें.